महाराष्ट्र मध्ये जेवढे कारागृह आहेत म्हणजे जेल्स आहेत त्यापैकी आर्थर रोड जेल मध्ये दौदो 185 कैद्यांवर कोरोनाची लागण झाली, त्यांच्यावर रिसर उपचार चालू आहेत, पण अशाच पद्धतीची कोरोनाची लागण बाकी महाराष्ट्रातील इतर जेल मध्ये होऊ नये म्हणून आमच्या खात्याच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ 35,000 कैदी आज जेलमध्ये आहेत, त्यापैकी 17,000 कैद्यांना सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। त्यामध्ये अंडर ट्रायल असलेले 5,000 कैदी यांना मधल्या काळात सोडण्यात आलं, त्यानंतर जे 3,000 कैदी आहे ज्यांच्यावर 7 वर्षापर्यंत त्यांना सजा झालेली आहे, अशा 7 वर्षापर्यंत सजा झालेल्या 3,000 कैद्यांना व त्याचबरोबर 7 वर्षाच्या पुढे सजा झालेले जे कैदी आहेत अशा 9,000 कैदी असे मिळून जवळजवळ 35,000 पैकी 17,000 कैद्यांना तात्पुरतं सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। पण याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्यावर रेपचा अत्याचाराचा गुन्हा आहे किंवा आर्थिक मोठे घोटाळ्याचे गुन्हे आहेत किंवा मोठा बँक घोटाळ्याचा गुन्हा आहे किंवा मोकाचा गुन्हा आहे, ताडाचा गुन्हा आहे, एमपीआरडीचा गुन्हा आहे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सोडून जवळजवळ 35,000 पैकी 17,000 कैद्यांना सोडण्याचा निर्णय होऊन त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 8 जेल ही लॉकडाऊन सुद्धा आम्ही केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून त्या जेलमध्ये नवीन कोणी कैदी येणार नाही, नवीन पोलीस कर्मचारी सुद्धा येणार नाही आणि जे आतमध्ये पोलीस कर्मचारी आहेत किंवा जे कैदी आहेत ते सुद्धा बाहेर जाणार नाही, अशा पद्धतीनं 8 जेल सुद्धा लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। आपल्या मोबाईलवर ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। आमच्या बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।